हाय स्टूडेंट्स, कंटिन्युटी चॅप्टरची ही आपली तिसरी व्हिडिओ आहे आणि आतापर्यंत आपण कंटिन्युटी चॅप्टरमध्ये डेफिनेशन ऑफ कंटिन्युटी बघितलं आहे. त्याच्यामध्ये दोन डेफिनेशन आपण बघितलेले आहे. त्याच्यानंतर डिसकंटिन्युटी ऑफ अ फंक्शन बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये डिसकंटिन्युटीचे तीन टाईप आपण स्टडी केलेले आहेत. पहिला आहे रिमुव्हेबल डिसकंटिन्युटी, सेकंड आहे इरिमुव्हेबल ज्याला जंप डिसकंटिन्युटी पण म्हणतात, आणि तिसरा आहे इन्फिनिट डिसकंटिन्युटी. ओके, सो पहिल्या व्हिडिओमध्ये डेफिनेशन ऑफ कंटिन्युटी, डिसकंटिन्युटी अँड टाइप्स ऑफ डिसकंटिन्युटी आपण बघितले आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल्स देखील बघितले. सेकंड व्हिडिओमध्ये आपण कंटिन्युटी ऑफ अ फंक्शन ओव्हर अँड इंटरवल, ओपन इंटरवल वरती पण बघितलं, क्लोज इंटरवल वरती पण बघितलं, आणि त्याच्यानंतर आपण इंटरमिजिएट व्हॅल्यू थेरम पण बघितलं. ओके, आणि सोबतच काल काही एक्झाम्पल्स पण आपण बघितलेले आहेत. आता आपण पुढचे एक्झाम्पल, ऍक्च्युली आपण एक्सरसाइज 8.1 ह्या चॅप्टरमध्ये एकच एक्सरसाइज आहे, तीच एक्सरसाइज आपण छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत. ओके, कारण एकाच व्हिडिओमध्ये एवढं सगळं देणं पॉसिबल नाही. टाइप्स डेफिनेशन दोनच आहे. ओके, कुठल्या कुठल्या डेफिनेशन आहे? पहिली डेफिनेशन आहे लिमिट एक्स टेंड्स टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ ए. ओके, हे लिमिट फाइंड आउट करायचं, हे लिमिट फाइंड आउट करायचं, आणि दोघं जर इक्वल आले तर फंक्शन कसं म्हणतो आपण? कंटिन्युअस म्हणतो. आणि तेच जर दोघं नॉट इक्वल टू आलं तर आपण काय म्हणतो? फंक्शन इज अ डिसकंटिन्युअस. आणि दुसरी डेफिनेशन काय आहे, मी शॉर्टकटमध्ये लिहिते, लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू राईट हँड लिमिट इज इक्वल टू एफ ऑफ ए, ही दुसरी डेफिनेशन आहे. ओके, सो ह्या दोन डेफिनेशनचाच युज आपल्याला 8.1 मध्ये करायचा आहे, पण एक्झाम्पल्स वेगवेगळ्या टाईपमध्ये आहे. काही ठिकाणी फंक्शन कंटिन्युअस आहे की नाही चेक करा म्हटलंय, ते आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलंय. काही ठिकाणी म्हटलंय डिसकंटिन्युटी कुठल्या टाईपची आहे चेक करा, रिमुव्हेबल असेल तर तिला रिमूव्ह करा आणि फंक्शन कंटिन्युअस करा, त्याचे एक्झाम्पल आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेले. किंवा काही काही एक्झाम्पलमध्ये फंक्शन कंटिन्युअस दिलेलं असतं आणि कॉन्स्टंट फाइंड आउट करायला लावलेले, ते आपण इथे बघणार आहोत. सो डेफिनेशन ह्या दोनच वापरायच्या आहे, फक्त एक्झाम्पल वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी आपल्याला विचारलेले आहेत. तर आता ऍक्च्युली मी किती 5 एक्झाम्पल्स इथे लिहिलेले आहेत, पण मी इथे एक्झाम्पल घेताना फक्त 2 एक्झाम्पल घेणार आहे आणि 3 एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला देणार आहे. ओके, मग काय आहे बरं मॅडम याच्यामध्ये? बघा, त्यांनी हे फंक्शन दिलेलं आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, काय म्हटलं त्यांनी? फॉर एक्स नॉट इक्वल टू झिरो. म्हणजे हे एक्झाम्पल कुठल्या टाईपमध्ये असणार आहे? एक्स नॉट इक्वल टू झिरोला ही व्हॅल्यू आणि एक्स इज इक्वल टू झिरोला काहीतरी व्हॅल्यू पाहिजे, बरोबर का? पण त्यांनी काय म्हटलंय, हे फंक्शन कसं आहे? कंटिन्युअस आहे ऍट एक्स इज इक्वल टू झिरो. एक्स इज इक्वल टू झिरोला फंक्शन कसं दिलेलं आहे? कंटिन्युअस दिलेलं आहे. आणि आपल्याला कोण फाइंड आउट करायचं आहे? एफ ऑफ झिरो फाइंड आउट करायचं आहे. एक्स नॉट इक्वल टू झिरो याच्यावरून आपल्याला कळतंय की आपण कुठली डेफिनेशन वापरणार आहोत, एक नंबरची डेफिनेशन. मग तुम्ही म्हणशाल सेकंड नंबर डेफिनेशन केव्हा वापरायची? जेव्हा एक्झाम्पल मध्ये ग्रेटर दॅन लेस दॅन असं असेल तेव्हा सेकंड नंबरची डेफिनेशन वापरायची. ओके, सो आता आपल्याला एफ ऑफ झिरो फाइंड आउट करायचं, आपण एक नंबरची डेफिनेशन वापरणार. कुठली? लिमिट एक्स टेंड्स टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ ए. काय म्हटलेलं हे फंक्शन कसं दिलेलं आहे? कंटिन्युअस. कुठल्या पॉइंटला? एक्स इज इक्वल टू झिरोला. ऍक्च्युली एक्झाम्पल घेताना मी फक्त हे एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल सेकंड आणि फोर्थ नंबरचं एक्झाम्पल घेणार आहे, पण त्यासाठी अगोदर ह्या बाकीच्या 3 एक्झाम्पलसाठी हिंट सांगून टाकते. ठीक आहे, बघा फंक्शन कसं आहे कंटिन्युअस. कुठल्या पॉइंटला? एक्स इज इक्वल टू झिरो. म्हणजे तुम्ही इथे काय घेणार? एक्स इज इक्वल टू एक्स टेंड्स टू झिरो आणि एच्या ऐवजी इथं पण काय घेणार? झिरो. आणि बरोबर बघा आपल्याला कोण फाइंड आउट करायचं आहे? एफ ऑफ झिरो फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? हे लिमिट फाइंड आउट करावं लागेल. हे लिमिट फाइंड आउट करायचं म्हणजे एफ ऑफ एक्स इथे टाकायचा. आणि लिमिट चॅप्टरमध्ये आपण व्हेरियस मेथड्स बघितलेले आहे जेणेकरून आपण लिमिट फाइंड आउट करणार. मी सांगते काय करायचं ते पण सांगते. इथे साईन स्क्वेअर दिसतोय ना, मग कॉस स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू साईन स्क्वेअर एक्स मध्ये टाकायची. काय टाकणार? 1 - sin² x. इथे 1 - sin² x आणि हा -sin² x. इथला पॉझिटिव्ह 1 आणि हा निगेटिव्ह 1 काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल. इथला -sin² x -sin² x काय भेटला? -2 sin² x. त्याच्यानंतर इथे रूट आहे आणि हा 1 पण कशामध्ये लिहू शकतो? रूट मध्ये लिहू शकतो. म्हणजे तुम्हाला खाली काय करावं लागेल? रॅशनलायझेशन करावं लागेल. किंवा हवा तर तुम्ही तुमच्या पद्धतीने जा, पण मी तुम्हाला हिंट सांगते. कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू टाका, इथला पॉझिटिव्ह 1 इथला निगेटिव्ह 1 कॅन्सल होऊन जाईल. इथला -sin² x काय व्हॅल्यू टाकणार आहे मॅडम तुम्ही? 1 - sin² x ही व्हॅल्यू टाकणार. हा पॉझिटिव्ह 1 निगेटिव्ह 1 कॅन्सल झाला, -sin² x -2 sin² x आणि खाली दोन्ही ठिकाणी रूट दिसते. म्हणजे काय वापरा? रॅशनलायझेशन मेथड वापरा. बरोबर कोण मिळून जाईल तुम्हाला? एफ ऑफ झिरो मिळून जाईल. हे एक्झाम्पल मी घेते. इथे बघा पुन्हा हे फंक्शन कसं दिले? कंटिन्युअस दिले. कुठं? एक्स इज इक्वल टू पाय बाय टू ला. फंक्शन एक्स इज इक्वल टू पाय बाय टू ला कंटिन्युअस दिले. म्हणजेच आपण बाय युझिंग डेफिनेशन काय लिहिणार? लिमिट एक्स टेंड्स टू पाय बाय टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ पाय बाय टू. आणि बरोबर बघा कोण फाइंड आउट करायचं आहे? एफ ऑफ पाय बाय टू. म्हणजे ही व्हॅल्यू काढायची. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? हे व्हॅल्यू, ही लिमिट इव्हॅल्युएट करावं लागेल. म्हणजे पुन्हा याची व्हॅल्यू काढायची. तुम्ही लगेच एक्झाम्पल बघितले सांगू शकता. काय करशा मी? ते मिडल साईन चेंज करणार, त्या टर्मनी मल्टिप्लाय पण करणार आणि डिवाइड पण करणार. म्हणजेच आपल्याला काय करायचं? रॅशनलायझेशन. ते केल्यानंतर इथे कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू टाकायची 1 - sin² काय होईल? वरचा आणि खालचा एक कॉमन फॅक्टर कॅन्सल होऊन जाईल. सिम्प्लिफाय करा, बरोबर तुम्हाला एफ ऑफ पाय बाय टू. ठीक आहे, सो फर्स्ट एक्झाम्पलची हिंट पण दिली, सेकंड इथे थर्ड मध्ये काय करणार? रॅशनलायझेशन करणार. हे एक्झाम्पल मी घेणार आहे आणि इथे सांगते. पुन्हा बघा
x नॉट इक्वल टू झिरो ला एक व्हॅल्यू दिलेली आहे, x इज इक्वल टू झिरो ला एक व्हॅल्यू दिली, के इज अ कॉन्स्टंट आहे आणि त्यांनी म्हटलंय की हे फंक्शन कसं आहे, कंटिन्युअस आहे ऍट x इज इक्वल टू झिरो. हे फंक्शन कंटिन्युअस आहे ऍट x इज इक्वल टू झिरो म्हणजेच आपण काय लिहू शकतो, लिमिट x टेंड्स टू झिरो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय लिहू शकतो, एफ ऑफ झिरो लिहू शकतो. आणि बघा तुम्ही x इज इक्वल टू झिरो असताना फंक्शनची व्हॅल्यू काय, के, म्हणजेच एफ ऑफ झिरो किती दिलेला आहे, के दिलेला आहे. आणि हा के फाइंड आउट करायचा म्हणजेच आपल्याला हे लिमिट फाइंड आउट करावं लागणार, म्हणजे याचं लिमिट फाइंड आउट करणार. मग याच्यासाठी काय करणार तुम्ही, तुम्ही म्हणशाल मॅडम यातला मायनस वन याला एक देते आणि याच्यातला मायनस वन याला देते, म्हणजे तुम्ही असं लिहिशाल बघा, फाईव्ह रेस टू एक्स मायनस वन प्लस फाईव्ह रेस टू मायनस एक्स मायनस वन आणि होल अपॉन एक्स स्क्वेअर. एखादा हुशार असेल तो काय म्हणेल माहिती का, एक एक्स याला द्यायचा मॅडम, एक एक्स याला द्यायचा नाही, मध्ये मिडलला प्लस साईन आहे म्हणजे याला पण एक्स स्क्वेअर येईल आणि याला पण एक्स स्क्वेअर येईल. मग आपल्याला ए रेस टू एक्सचा फॉर्म्युला वापरता येईल का, नाही वापरता येणार, कारण त्याला खाली फक्त कोण लागतो, एक्स लागतो. मी इथे तुम्हाला हिंट सांगते, इथे काय करा, ह्या एक्झाम्पलमध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना पण फाईव्ह रेस टू एक्स ने मल्टिप्लाय करा. काय होईल बघा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे याला मायनस वन दिला, याला मायनस वन दिला तर लिमिट काढणं पॉसिबल होत नाही, कारण खाली फक्त कोण लागतो, आपल्याला एक्स लागतो आणि ऍक्च्युअली आपला कोण येतोय, एक्स स्क्वेअर होतोय, म्हणून तो फॉर्म्युला डिरेक्टली वापरता येणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला हिंट सांगते, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला फाईव्ह रेस टू एक्स ने मल्टिप्लाय करा. काय होईल बघा, फाईव्ह रेस टू एक्सचा काय होईल स्क्वेअर, फाईव्ह रेस टू मायनस एक्स आणि फाईव्ह रेस टू एक्स ने आतमध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळेल, वन मायनस टू इंटू फाईव्ह रेस टू एक्स ने आपण मल्टिप्लाय केले, टू इंटू बरं का, आणि अपॉन कोण आहे एक्स. आता हे जर तुम्ही नीट बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की फाईव्ह रेस टू एक्स मायनस वन ब्रॅकेटचा हा काय आहे, स्क्वेअर आहे. आणि पुढे तुम्हाला सिम्प्लिफाय करता येईल, ठीक आहे. फर्स्ट थर्ड आणि फिफ्थ साठी मी तुम्हाला हिंट दिलेली आहे, ओके. आता मी सेकंड आणि फोर्थ एक्झाम्पल इथे घेते. तीन तीन मार्क्सचे क्वेश्चन्स आहे आणि अगदी सोपे आहेत. एक्झाम्पल वरती घेते मी, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू फोर रेस टू एक्स मायनस फाय प्लस फोर रेस टू फाय मायनस एक्स मायनस टू होल अपॉन एक्स मायनस फाय ब्रॅकेट स्क्वेअर. आता पाच नंबरच्या एक्झाम्पलमध्ये जी हिंट सांगितली मुलांनो तीच हिंट आपण इथे वापरणार आहोत, ठीक आहे. बर, त्यांनी आपल्याला काय फाइंड आउट करायला लावलं, हवं तर मी इथे लिहिते, फाइंड एफ ऑफ फाय. आपल्याला कोण फाइंड आउट करायचं आहे, एफ ऑफ फाय फाइंड आउट करायचं, ठीक आहे. आणि काय म्हटलंय त्यांनी, दिलेलं काय आहे आपल्याला, इक्वेशन रब केलंय पण तरी पण तुम्ही वाचलं असेल, काय दिलेलं आहे त्यांनी आपल्याला, सिन्स एफ ऑफ एक्स फंक्शन कसं आहे आपलं, कंटिन्युअस, सिन्स एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऍट एक्स इज इक्वल टू पाय. एक्स इज इक्वल टू पायला फंक्शन कसं दिलेलं आहे, कंटिन्युअस दिलेलं. डेफिनेशन कुठली वापरतोय, एक नंबरची, म्हणजे मग आपण काय लिहिणार आहे मुलांनो, लिमिट एक्स टेंड्स टू पाय एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ पाय. हे कशामुळे लिहिलं, कारण फंक्शन कसं आहे, कंटिन्युअस आहे. आणि बरोबर बघा, आपल्याला एफ ऑफ पाय फाइंड आउट करायचं, याचा अर्थ ही लिमिट आपल्याला काढायचं आहे, ठीक आहे. देअर फोर मी काय करते, फक्त एफ ऑफ पाय ह्या साईडने घेते, ठीक आहे, एफ ऑफ पाय इकडनं घेतलं, विच इज इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू पाय. आपलं फंक्शन काय आहे, फोर रेस टू एक्स मायनस पाय प्लस फोर रेस टू पाय मायनस एक्स मायनस टू होल अपॉन एक्स मायनस फाय ब्रॅकेट स्क्वेअर. पुन्हा बघा, एखादा काय म्हणेल, मॅडम याच्यातला मायनस वन एक याला द्या आणि एक याला द्या. समजा दिल्यानंतर काय होते बघा, मी लिमिट लिहित नाही, मायनस वन एक याला दिला प्लस एक याला देते, फोर रेस टू फाय मायनस एक्स मायनस वन आणि होल अपॉन काय आहे बघा, एक्स मायनस फाय ब्रॅकेट स्क्वेअर. नुसता जर असा असताना एक्स मायनस फाय, तर मग याला आपण डिनॉमिनेटर काय केला असता, सेपरेट केला असता. फॉर एक्झाम्पल आपण असं लिहिलं असतं, एक्स मायनस फाय याला पण आणि एक्स मायनस फाय याला पण, तू म्हणजे इथं पाय मायनस एक्स काही नाही, आपण साईन ऍडजस्ट करून घेतला असता. पण इथे ब्रॅकेटचा काय आहे, स्क्वेअर आहे. मग मला सांगा, ए रेस टू एक्स मायनस वन आपण एक्सचा फॉर्म्युला आपण वापरू शकतो का, नाही वापरू शकत, कारण ते तो फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, वरती जो व्हेरिएबल आहे तोच खाली हवा. आता वरती एक्स मायनस फाय आणि खाली एक्स मायनस फाय ब्रॅकेटचा काय येतोय, स्क्वेअर येतोय. म्हणजे आपण असं हा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो का, नाही करू शकत. मग काय करणार इथे, तर मग अशी तुम्हाला पाच नंबरची एक्झाम्पल जी हिंट सांगितली ती हिंट इथे आपण वापरणार. काय करणार बघा, लिमिट एक्स टेंड्स टू पाय याला मी फोर रेस टू एक्स ने काय करते, मल्टिप्लाय करते. किंवा तुम्ही अजून असं पण करू शकता का, डिरेक्टली लिमिट टाकून बघा तुम्ही, डिरेक्टली जर तुम्ही लिमिट टाकलं तर तुमचा आन्सर काय येणार आहे, झिरो बाय झिरो येणार आहे, ओके. जर आपण
बघा डिरेक्टली जर आपण लिमिट टाकलं तर आन्सर 0/0 येते. 4:x ने मल्टिप्लाय करून इथे काहीच होऊ शकत नाही. मग काय करणार इथे समजा बघा तुम्ही हवं तर करून, काही चेंज होत नाही हवा तसा. माझ्या मते फॅक्टरायझेशन आपण इथे वापरू शकत नाही, रॅशनलायझेशन पण वापरू शकत नाही. मग सगळ्यात मेन आणि शेवटची मेथड म्हणजे कुठली मेथड वापरू शकतो आपण? सबस्टिट्यूशन मेथड. सबस्टिट्यूशन मेथड काय सांगते आपल्याला? पुट एक्स इज इक्वल टू काय पुट करायचा? पाय प्लस एच. ओके, एक्स इज इक्वल टू पाय प्लस एच. आपलं लिमिट काय आहे? ऍज एक्स टेंड्स टू पाय. जर मी इथे एक्सची व्हॅल्यू पाय टाकली, पाय मायनस पाय कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे एच काय भेटतो आपल्याला? 0 मिळते. ओके, सबस्टिट्यूशन मेथड वापरली आपण. एलएचएस ला कोण आहे? एफ ऑफ पाय, विच इज इक्वल टू, आता लिमिट काय झालंय आपलं? चेंज झालं, एच टेंड्स टू 0. ठीक आहे, मला सांगा एक्स इज इक्वल टू पाय प्लस एच आहे, मग याच्यावरनं मी एक्स मायनस पाय ची व्हॅल्यू काढू शकते. हा पाय पॉझिटिव्ह, इकडे काय झाला? निगेटिव्ह, आणि पलीकडे फक्त कोण राहिला? एच. 4:2 बघा, एक्स मायनस पाय ची व्हॅल्यू आपण काय टाकणार? एच टाकणार. ठीक आहे, प्लस 4:2 एक्स मायनस पाय ची व्हॅल्यू काय? एच, म्हणजे पाय मायनस एक्स ची काय असेल? मायनस एच, मायनस साईन लावला फक्त, आणि -2 ऍज इट इज. ओके, एक्स मायनस पाय खाली पण आहे, त्याची व्हॅल्यू काय टाकणार? एच, आणि त्याचा काय आहे? स्क्वेअर आहे. ठीक आहे, इथपर्यंत केलं. आता इथे ती हिंट काम येईल बघा. तुम्ही म्हणशाने यातला एक मायनस वन याला दिला, एक याला दिला, आणि मग सेपरेट डिनॉमिनेटर करणार, a^x फॉर्म्युला वापरणार, पण खाली कोण हवा मुलांना? फक्त एच हवा, आणि इथं कोण येतोय? एच स्क्वेअर होतोय. म्हणजे असं तुम्हाला जर तोंडी बोललेलं कळत नसेल तर बघा, 4:-h-1 याला एक मायनस वन दिला, याला एक मायनस वन दिला, याला पण आपण एच स्क्वेअर येईल, आणि याला पण आपण एच स्क्वेअर येईल. पण फॉर्म्युला काय सांगतो? खाली फक्त कोण हवा? एच हवा. मग हे चालेल का? नाही. मग काय करणार? मग अशी सांगितलेली हिंट जी मी सबस्टिट्यूशनच्या आधी तुम्हाला सांगितली होती, वरती आणि खाली दोन्ही ठिकाणी कशाने मल्टिप्लाय करणार? 4:h ने. बघा काय होतंय, लिमिट एच टेंड्स टू 0, 4:h ने मल्टिप्लाय केलं मी न्यूमरेटर. ओके, -2, आणि हेच काय करणार? डिनॉमिनेटरला पण मल्टिप्लाय करणार 4:h, आणि इंटू काय आहे? एच स्क्वेअर. याने काय फरक पडतो बरं मॅडम? बघा, दे आर 4 एफ ऑफ पाय इज इक्वल टू लिमिट एच टेंड्स टू 0, 4:h × 4:h, 4:h ब्रॅकेट स्क्वेअर, 4:h आणि 4:-h काय होणार? दोघांची व्हॅल्यू काय मिळेल? 1 मिळेल, आणि ह्या -2 ला मल्टिप्लाय केलं, -2 × 4:h. ओके, होल अपॉन काय आहे? 4:h × h². क्लिअर? देअर फोर एफ ऑफ पाय इज इक्वल टू लिमिट एच टेंड्स टू 0. जर नीट ऑब्झर्व केलं तर असं लक्षात येते, वरती कुठल्या तरी ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे बाबा. कुठल्या तरी म्हणजे कुठल्या? 4:-h-1 ब्रॅकेटचा काय आहे? स्क्वेअर. हवं तर तुम्ही सिम्प्लिफाय करून बघा, होल अपॉन 4:h×h². आता मी लिमिट पण सेपरेट करते आणि थोडस सिम्प्लिफाय करून लिहिते. 1/4:h याला सेपरेट लिमिट दिला, आणि अजून सेपरेट लिमिट कोणाला दिला बरं मॅडम? तुम्ही लिमिट एच टेंड्स टू 0, 4:-h-1. बघा, नीट जर ऑब्झर्व केलं तर ह्या ब्रॅकेटचा पण स्क्वेअर आहे आणि एचचा पण स्क्वेअर आहे. 4:-h-1/h होल ब्रॅकेटचा पण काय घेतला आपण? स्क्वेअर घेतला. लिमिट टाकून देऊयात 1/4:0, आणि याची व्हॅल्यू काय येणार आहे? लॉग 4, आणि ब्रॅकेटचा काय आहे? स्क्वेअर. ओके, पण आपल्याला माहिती कुठल्याही नंबरचा जर पॉवर 0 घेतला तर व्हॅल्यू किती येते? 1, म्हणजे पहिली व्हॅल्यू काय आली? 1. तुम्ही हवं तर हा लॉग 4 कसा लिहू शकता माहिती का? लॉग 2 चा काय घेणार? स्क्वेअर, आणि होल ब्रॅकेटचा काय आहे? स्क्वेअर. बाय युझिंग लॉ ऑफ एक्सपोनंट हा 2 तुम्ही पुढे घेऊ शकता. 2 पुढे घेतला म्हणजे पाठीमागे कोण राहिला? लॉग 2, आणि ब्रॅकेटचा काय आहे? स्क्वेअर. ओके, अजून सेपरेट करू शकता, 2 चा स्क्वेअर काय असतो? 4, आणि लॉग 2 चा स्क्वेअर करता येत नाही, तो तसाच ठेवणार. म्हणजे ही व्हॅल्यू कोणाची मिळाली मुलांना? आपल्याला एफ ऑफ पाय ची, आणि तीच तर आपल्याला काढायची होती. ओके, फक्त काय केलंय? फंक्शन कंटिन्युअस आहे म्हणून ही डेफिनेशन वापरली, आणि त्याच्यात फक्त व्हॅल्यू टाकून आपण सिम्प्लिफाय केलं, बरोबर आपल्याला एफ ऑफ पाय मिळालेला आहे. ठीक आहे, ही जी हिंट सांगितली ना, ही सेम तुम्हाला 5 नंबरच्या एक्झाम्पलला वापरायची. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण, 4th. साइन 2x अपॉन 5x माइनस ए
for x greater than 0. ठीक है, is equal to 4 for x is equal to 0 and is equal to x square plus b minus 3 when x less than 0. ठीक है, आणि त्यांनी म्हटलेले की हे फंक्शन x is equal to 0 ला कसं आहे, कंटीन्यूअस आहे, आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, फाइंड आउट a and b, आणि आपल्याला कोण फाइंड आउट करायचे आहे, a and b फाइंड आउट. कुठे होतो मॅडम a and b? हे बघा, हा इथे a आणि इथे b, हे दोघं आपल्याला फाइंड आउट करायचे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे काय म्हटलंय त्यांनी, सिन्स f of x is, कसा f of x, कंटीन्यूअस, कुठे, ऍट x is equal to 0, x is equal to 0 ला फंक्शन कसं दिलेलं आहे, कंटीन्यूअस दिलेलं आहे. मग प्रश्न पुन्हा पहिली की दुसरी डेफिनेशन, मी तुम्हाला अगोदर सांगितले ग्रेटर दॅन लेस दॅन असेल तर कोणती डेफिनेशन वापरायची, दोन नंबरची. आणि समजा असं असेल x नॉट इक्वल टू 0 ला एक फंक्शन असेल आणि x इज इक्वल टू 0 ला दुसरं फंक्शन असेल तर कुठली डेफिनेशन वापरायची, एक नंबरची. सो हियर वी यूज डेफिनेशन नंबर सेकंड. मग फंक्शन जर कंटिन्यूअस दिलेलं आहे सो डेफिनेशन नुसार आपण काय लिहिणार, मग लिमिट x टेंड्स टू कुठल्या पॉइंटला चेक करतोय 0 मायनस एफ ऑफ एक्स, म्हणजेच कोण, लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0 प्लस एफ ऑफ एक्स, म्हणजेच कोण, राईट हँड लिमिट अँड इज इक्वल टू एफ ऑफ 0. लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू राईट हँड लिमिट इज इक्वल टू एफ ऑफ 0. हे का लिहू शकलो, कारण फंक्शन कसं दिलेलं आहे, कंटिन्युअस हवं तर मी याला इक्वेशन फर्स्ट म्हणते. ओके, आता एक एक व्हॅल्यू आपण काढूयात. सगळ्यात पहिले एफ ऑफ 0 आपण काढूयात. बघा, नाव एक्स इज इक्वल टू 0 असताना फंक्शनची व्हॅल्यू काय दिली, 4, म्हणजेच काय दिला रे मुलांना, एफ ऑफ 0 दिलाय. किती दिलाय, 4. इक्वेशन म्हटलं तरी चालेल, नाही म्हटलं तरी चालेल, मी याला 2 म्हणते. एफ ऑफ 0 मिळाला, आता मी लेफ्ट हँड लिमिट काढते, लिमिट एक्स टेंड्स टू 0 मायनस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू 0. मला सांगा लेफ्ट हँड लिमिट साठी कुठलं फंक्शन घेणार, हे की हे फंक्शन घेणार का, कारण इथे काय दिलेलं आहे, एक्स लेस दॅन 0 दिलेलं आहे. सो काय मिळते मग आपल्याला, फंक्शन काय आहे आपलं, एक्स स्क्वेअर प्लस बी मायनस 3. 0/0 असं काहीच येत नाही, डिरेक्टली लिमिट पुट करूया. एक्सची व्हॅल्यू काय टाकायची, 0, 0 चा स्क्वेअर काय भेटणार, 0 प्लस बी मायनस 3, म्हणजेच काय मिळणार आहे, बी मायनस 3. कोण मिळालं आपल्याला, लेफ्ट हँड लिमिट, गिव इक्वेशन नंबर 3. लेफ्ट हँड लिमिट मिळालं, एफ ऑफ 0 पण मिळालं, आता कोण फाइंड आउट करायचा, राईट हँड लिमिट अँड लिमिट एक्स टेंड्स टू 0 प्लस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू 0. राईट हँड लिमिटला हे फंक्शन घेणार का, कारण एक्स ग्रेटर दॅन 0 दिलेलं आहे. काय आहे रे, साईन 2x अपॉन 5x मायनस a. तर काय करणार, वरती साईन दिसतोय, वरती साईन दिसतोय, साईन चा अँगल काय आहे, 2x, म्हणजे खाली पण आपल्याला कोणाची गरज आहे, 2x ची गरज आहे, पण 2 आहे का आपल्याकडे, नाही. मग काय करणार आपण, कोण फाइंड आउट करतोय, लिमिट एक्स टेंड्स टू 0 प्लस एफ ऑफ एक्स विच इज इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू 0. ठीक आहे, आपल्याला कोणाची गरज आहे, 2 ची, पण 2 आहे का आपल्याकडे, नाही. सो 2 नी मल्टिप्लाय पण करणार आणि डिवाइड पण करणार, त्या अगोदर मी काय करते, 5 थोडासा साईडला लिहून घेते. ठीक आहे, साईन 2x आणि मग खाली कोण राहिला, फक्त एक्स राहिला. इथे काय करतोय आपण, 2 नी मल्टिप्लाय पण करतोय आणि डिवाइड पण करतोय, आणि मायनस कोण आहे, a तसाच राहणार, व्हेअर a इज अ कॉन्स्टंट. ठीक आहे, विच इज इक्वल टू, हा 2 आणि हा 5 कॉन्स्टंट आहे, म्हणजे 2/5 मी बाहेर घेतला. ठीक आहे, मग आतमध्ये काय लिहिणार, लिमिट एक्स टेंड्स टू 0 साईन 2x अपॉन 2x, ए तर कॉन्स्टंट आहे, काही फरक पडणार नाही, विच इज इक्वल टू 2/5, याची व्हॅल्यू काय येणार, 1. सो मी ती लिहत नाही, मायनस आहे. कोण मिळालं रे, राईट हँड लिमिट मिळालं, गिव इक्वेशन नंबर 4. ओके, बघा, एफ ऑफ 0 पण मिळाला, राईट हँड लिमिट पण मिळालं, लेफ्ट हँड लिमिट पण मिळालं, ह्या सगळ्या व्हॅल्यू कुठे टाकायच्या, 1 मध्ये. सो इक्वेशन 1 बिकम्स, हे सगळं कशासाठी चालू आहे मॅडम, आपल्याला कोण फाइंड आउट करायचे, ए अँड बी. सो इक्वेशन फर्स्ट बिकम्स, सगळ्यात पहिले कोण आहे, लेफ्ट हँड लिमिट, लेफ्ट हँड लिमिट आलं काय रे मुलांनो, बी मायनस 3 टाकलं, नंतर कुठलं साईन आहे, इज इक्वल टू, नंतर कोण टाकायचा, राईट हँड लिमिट, काय आलंय रे, 2/5 मायनस ए, आणि लास्टला कोण आहे, एफ ऑफ 0, एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू काय आहे, 4. इथपर्यंत क्लिअर? ओके, आता बघा, हे तिन्ही पण नंबर कसे आहेत, इक्वल आहेत, इक्वल आहेत, म्हणजे कुठलेही दोन काय करू शकतो आपण, इक्वेट करू शकतो. मग मी काय घेते बघा, बी मायनस 3 इज इक्वल टू 4 घेतला एकदा, अँड 2/5 मायनस ए इज इक्वल टू काय घेतला, 4.
सो मला बी ची व्हॅल्यू काय मिळणार 7 अँड हा 2/5 तसाच ठेवते 4 ला इकडे आणते म्हणजे मायनस होईल आणि ए ला पलीकडे नेते म्हणजे पॉझिटिव्ह झाला म्हणजेच बी इज इक्वल टू काय मिळाला 7 अँड ए इज इक्वल टू काय भेटणार आपल्याला -18/5 बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बघा हवं तर तुला अँड विच इज इक्वल टू ए म्हणजे बी मिळाला 7 आणि ए मिळाला -18/5 बघा हे एक्झाम्पलचं एक्झाम्पल किती मोठं दिसत होतं फक्त काय वापरलंय आपण फंक्शन कंटिन्युअस दिले आणि डेफिनेशन वापरली फक्त तुम्हाला कळायला पाहिजे फर्स्ट डेफिनेशन वापरायची की सेकंड वापरायची ओके सो दोन एक्झाम्पल आपण घेतलेले आहेत आणि मी तुम्हाला तीन एक्झाम्पल सिमिलरली होमवर्कला दिलेले आहेत